तर कोरेगाव भीमा दंगलीला एक महिना पूर्ण होतोय. ह्या दंगलींमुळे गेल्या महिन्याभरात राज्यातलं राजकीय सामाजिक वातावरण अक्षरशः ढवळून निघालंय. असं असताना ह्या दंगलीचे सूत्रधार मात्र अजूनही मोकाटच आहेत. दंगल पूर्णपणे शमली आहे. दंगलीच्या जखमा मात्र अजून भरायच्यात. इथं सारं काही सुरळीत वाटत असलं तरी वातावरणात एक अनाहूत अस्वस्थता दाटून आहे. दंगलीची झळ बसलेली वाहनं आणि घरं त्या दिवसाची साक्ष देतात. काही माणसंही आहेत दंगलीत जायबंदी झालेली, घाबरलेली, तर कुणी जीवानिशी गेलेली. या सगळ्या दंगलीच्या स्मृती नाहीत तर हा दंगलीचा वर्तमान आहे. 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमात दंगल झाली. त्या घटनेला एक महिना पूर्ण होतोय. त्यानिमित्तानं गेल्या महिनाभराचा लेखाजोखा. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी आतापर्यंत 56 दंगलखोरांना अटक झालीय. सगळे आरोपी तुरुंगात आहेत. दंगलीत जीव गमवावा लागलेल्या राहुल फटांगडेच्या वारसांना सरकारकडून आर्थिक मदत देण्यात आलीय. राहुलच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आलीय. दंगलीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा जिल्हा प्रशासनानं केलाय. त्यानुसार दंगलीत 9,48,55,765 रुपयांचं नुकसान झालंय. दंगल प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दंगलीचे सूत्रधार असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मात्र एकबोटे आणि भिडे या दोघांवर अजून कुठलीच कारवाई झालेली नाही. विरोधी पक्षांकडूनही हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप करण्यात आले. त्याचवेळी डावे विरुद्ध उजवे असाही संघर्ष यानिमित्तानं दिसून आला. दुसऱ्या बाजूला शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेतले वक्ते आणि आयोजकांवरही दंगल प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यातही पुढे काही झालेलं नाही. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत दंगलीची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र त्यातही काहीही पुढे सरकलेलं नाही. मुख्यमंत्रीही उच्च न्यायालयाकडून प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहेत. दंगलीनंतर दलित संघटनांनी महाराष्ट्र बंद पुकारला. किरकोळ ठिकाणी हिंसक घटना वगळता बंद यशस्वी झाला. दंगलीवरून राजकारण सुरू झालं. भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर प्रकाश झोतात आले. प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यात श्रेयवादाचं राजकारण रंगलं. दंगलीचे देश विदेशात पडसाद उमटले. संसदेत चर्चा झाली तर अगदी लंडनमध्येही निदर्शनं झाली. दंगल पूर्वनियोजित असल्याचा अहवाल गैरसरकारी समित्यांनी दिलाय. एकबोटे आणि भिडेंच्या अटकेची मागणी त्यांनी लावून धरलीय. सरते शेवटी हे सगळं घडत असताना जिथून वादाची ठिणगी पडली त्या वढू बुद्रुक मधला वाद मिटला असल्याचं सांगण्यात येत आहे. ही खरोखरच समाधानाची बाब म्हणावी लागेल. दंगलीबाबत कायदेशीर कारवाई सुरूच राहील. प्रकरणाची चौकशी देखील यथावकाश पूर्ण होईल. प्रश्न आहे तो दुभंगलेली मनं जुळण्याचा. त्यात कोणी खोडा घालण्याचं काम करू नये म्हणजे झालं. अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.